स्वामींवर दृढ विश्वास आणि श्रद्धा किती महत्त्वाची आहे हे आपल्याला मी सांगणाऱ्या गोष्टीवरून लक्षात येईल. आपली श्रद्धा स्वामींवर असली की सुखाचे अनेक मार्गही सापडतात अशीच ही कथा आहे. तर कथा अशी की एकदा एक स्वामी भक्त खूप संकटात सापडतो. तेव्हा तो त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामी महाराजांची खूप विनवणी करतो, परंतु त्याचा तो त्रास वाढतच जातो. असे काही दिवस गेल्यावर त्याची त्या संकटातून हळूहळू सुटका व्हायला लागते. तो मोकळा श्वास घेऊ लागतो. परंतु ऐन संकटाच्या वेळी स्वामी महाराजांनी आपल्याला काहीच मदत केली नाही म्हणून त्याचे सेवेकडे व महाराजांच्याकडे दुर्लक्ष होते. काही दिवस गेल्यानंतर त्याला एक रात्री एक स्वप्न पडते. त्या स्वप्नात त्याला असे दिसते की तो स्वामीसोबत एक भयंकर वाळवंटातून चालला आहे. उन्हाचे तीव्र चटके बसत आहे. संपूर्ण शरीरातून घामाचे लोंढे वाहत आहेत. आणि अशाही परिस्थितीत स्वामी महाराज शांत व प्रसन्नपणे मार्गक्रम करत आहेत. तेव्हा त्या भक्ताला वाळूवर उमटलेले पावलांचे दोन व्यक्तींचे ठसे दिसतात. त्यावेळी तो सेवेकरी न राहून महाराजांना विचारतो की स्वामी महाराज समोर दिसतात ते पावलांचे ठसे कोणाचे आणि एवढ्या रखरखत्या उन्हात या वाळवंटातून कोण गेले असावे. तेव्हा स्वामी उत्तर देतात की या पाऊलखुणा दुसऱ्या कोणाच्या नसून तुझ्या व माझ्याच आहेत. तुझ्यावर आलेल्या संकटाच्या वेळी मी तुझ्यासोबतच होतो याची ती साक्ष आहे. हे महाराजांचे शब्द ऐकल्यावर त्याला खूप वाईट वाटून पश्चाताप होतो. आणखी थोडे पुढे गेल्यावर त्याला फक्त एकाच माणसाचे ठसे दिसतात. तेव्हा तो काहीसा दुःखी होऊन महाराजांना विचारतो, स्वामी मी खूपच अडचणीत होतो तेव्हा आपणही मला सोडून गेलात, त्यामुळं येथून पुढे माझ्या एकट्याचेच पायाचे ठसे आहेत ना. त्यावर स्वामी हसतात आणि त्याला म्हणतात, नाही रे वेड्या, येथून पुढे तर मी तुला माझ्या खांद्यावर उचलून घेतले होते. स्वामींचे हे शब्द ऐकून त्याला खूपच वाईट वाटते की आपण स्वामींवर विश्वास ठेवला नाही. स्वामी पुढे म्हणतात, अरे वेड्या, तू दुःखी होऊ नकोस. माणसावर आलेल्या संकटांमुळे तो खचून जातो आणि देवावरचा विश्वासही त्याचा नाहीसा होतो. मी तुला एक गोष्ट सांगतो, ती नीट आहे. एका घरात 5 दिवे लावले होते आणि एके दिवशी एक दिवा म्हणाला, मी इतके जळूनसुद्धा माझ्या प्रकाशाची कोणाला कदर नाही, त्यामुळे मी विझून जाणेच चांगले. आणि तो विझून गेला. तो दिवा होता उत्साहाचे प्रतीक. हे पाहून तो दुसरा दिवा होता जो शांतीचे प्रतीक होता, त्यानेही हाच विचार केला आणि तोसुद्धा विझून गेला. उत्साहाचा व शांतीचा दिवा विझल्यानंतर तिसरा दिवा होता हिमतीचा. तोही आपली हिम्मत हरला आणि विझून गेला. उत्साह, शांती, हिम्मत हे विझल्यामुळे चौथा समृद्धीचा दिवाही विझून गेला. सगळे दिवे विझल्यानंतरही 5वा दिवा एकटा जळत राहिला. 5वा दिवा सगळ्यात छोटा होता, परंतु तो निरंतर जळत राहिला होता. तेव्हा त्या घरात एका मुलाने प्रवेश केला आणि पाहिले, घरात एकच दिवा जळत आहे. तो खूप खुश झाला. 4 दिवे विझूनसुद्धा तो खुश होता की कमीत कमी एक दिवा तरी पेटता आहे. त्याने त्या एका दिव्याने इतर 4ही दिवे प्रज्वलित केले. तो दिवा होता 5वा, उमेदीचा. त्यामुळे उमेदीचा दिवा आपल्या घरात सतत प्रज्वलित ठेवा, म्हणजे इतर दिवे आपोआपच प्रकाशित होतील. स्वामींची ही गोष्ट ऐकून भक्त खडबडून जागा झाला व त्याला वाईट वाटू लागले की संकटात स्वामींवर आपण अविश्वास दाखवला, पण स्वामींनी तरीही आपली साथ नाही सोडली, ते माझ्या बरोबरच होते. तर गोष्ट छोटीशी असली तरी याचे सार हेच आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात छोटी मोठी संकटे येतच असतात. त्यामुळे जीवनात नव्या उमेदीने न हरता लढण्याचे बळ मिळते व हे बळ आपल्याला स्वामींवर विश्वास ठेवला तर अधिकच ताकदवर बनवते. स्वामींवरचा विश्वास दुःख नाहीसे करेल आणि उमेद आपल्याला यशशिखरावर पोहोचेल. तेव्हा स्वामींवर दृढ विश्वास ठेवा. त्यांचे एक वाक्य आहे, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे नक्की लक्षात असू द्या. तर मित्रांनो, तुमचाही स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.